फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नमस्कार. आदिशक्ती या कार्यक्रमात मी विभावरी प्रधान तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण दर्शन घेणार आहोत आदिशक्तीच्या आणखीन एका तेजोमय रूपाचं. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी गावातील श्री वज्रेश्वरी देवीचं. प्राचीन काळी एका झाडाखाली या देवीची दगडी मूर्ती होती. चिमाजी अप्पा पेशवे हे जेव्हा वसईचा किल्ला सर करण्यासाठी आले तेव्हा देवीने त्यांना याच ठिकाणी दृष्टांत दिला. त्यानंतर त्यांनी किल्ल्यावर विजय मिळवून भगवा झेंडा फडकवला आणि नवस बोलल्याप्रमाणे या देवीचे किल्लेवजा मंदिर बांधले. या मंदिराच्या दिवाबत्ती आणि व्यवस्थेसाठी असलेले गिरी गोसावी घराण्याचे महंत यांना 7 गावे बहाल करण्यात आली आणि वहिवाटदार हे पद देण्यात आलं. या मंदिराचं बांधकाम 1734 मध्ये झालं आणि बांधकामासाठी काळ्या पाषाणाचा वापर करण्यात आला. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला 60 फूट उंचीचा दीपस्तंभ दिसतो. त्यानंतर 52 पायऱ्या चढून आल्यावर एक मोठी दगडी कमान दिसते. ती कमान म्हणजे या मंदिराचं भव्य महाद्वार आहे. त्या महाद्वाराच्या वरती नगारखाना आहे आणि दोन्ही बाजूला चौघड्यासाठी चौथर आहेत. तिथेच दिवाबत्तीसाठी दगडी कोनाडे सुद्धा आहेत. तिथून थोडं पुढे आल्यानंतर हा सुंदर यज्ञकुंड इथे आहे आणि त्याच्या पुढे ही सिंहाची संगमरवरी मूर्ती आहे. वज्रेश्वरी देवीचे हे मंदिर पूर्वाभिमुख असल्यामुळे सूर्योदयाच्या वेळी गाभाऱ्यामध्ये सूर्यकिरण परावर्तित होऊन देवीच्या मुखमंडलावर पडतात. वज्रेश्वरी देवीच्या उजव्या हातामध्ये खड्ग आणि डाव्या हातामध्ये गदा आहे. तिच्या डाव्या बाजूला कालिका माता आणि परशुराम स्वामींची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला रेणुका माता महालक्ष्मी आणि गणेशाची छोटीशी मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला देवीचे वाहन म्हणजे व्याघ्र देवता आहे. देवीच्या या 3 मूर्त्या म्हणजेच प्रकृती, संस्कृती आणि विकृती यांचीच 3 रूपं आहेत. श्री
वज्रेश्वरी देवीचा उत्सव, गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यात प्रामुख्याने चैत्र नवरात्र, अश्विन नवरात्र, चैत्र वद्य चतुर्दशी आणि वैशाख शुद्ध प्रतिपदा यांचा समावेश असतो. या प्रतिपदेला रात्री 12 वाजता आणि दसऱ्याच्या दिवशी 4 वाजता देवीची पालखी निघते. या संपूर्ण उत्सवातील पालखी हे एक प्रमुख आकर्षण असतं. या व्यतिरिक्त होळी, गुंज कटाई उत्सव, रामजन्म, कृष्णजन्म हे सणसुद्धा खूप उत्साहाने साजरे केले जातात. परमपूज्य महंत गोधडेबुवा दशनाम गिरीपंथाचे यांच्या या समाधी मंदिराबद्दल असं बोललं जातं की समाधी अवस्थेत असताना देवीसोबत ते सारीपाट खेळत होते आणि देवीच्या हातातून पाण्याची धार पडताना त्यांनी पाहिली. त्याबद्दल त्यांनी देवीला विचारलं तेव्हा देवीने समुद्रातील कोळी बांधवांना मदतीचा हात दिल्याचं सांगितले. पण ह्यानंतर तू माझ्यासमोर पुढे कधीच येऊ नकोस असेही तिने बजावले. या घटनेनंतर महाराजांनी गौतम टेकडीवर जाऊन संजीवन समाधी घेतली. वज्रेश्वरी मातेची आख्यायिका खूपच सुंदर आहे. कलिकाल आणि सिंहमार या दोन राक्षसांनी पृथ्वीवर हाहाकार माजवण्यास सुरुवात केली होती. या राक्षसांपासून रक्षण करण्यासाठी आणि विश्वशांतीसाठी सरस्वतीसह उमा आणि रमा यांनी त्रिचंडी याग करण्याचे ठरवले. अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये तेजजा म्हणजेच आता तानसा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीकाठी यज्ञास प्रारंभ झाला. पण या यज्ञात एक विघ्न आलं. देवांचा राजा इंद्र याला आहुती द्यायची राहूनच गेली तेव्हा अत्यंत संतप्त होऊन इंद्रांनी यज्ञात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सप्त ऋषींमध्ये सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या वसिष्ठ ऋषींनी आपल्या मंत्र सामर्थ्याने परिस्थिती नियंत्रणात आणली. यज्ञ पुन्हा सुरू झाला पण पुन्हा इंद्रांनी तास द्यायचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी वसिष्ठ ऋषींवरती वज्र सोडलं. वसिष्ठ ऋषींनी आदिमाया पार्वतीची आराधना केली आणि पार्वतीने प्रसन्न होऊन इंद्राशी युद्ध केलं आणि हे वज्र गिळलं. तेव्हापासूनच ही देवी वज्रेश्वरी या नावाने ओळखली जाऊ लागली.